सन्माननीय राजसाहेबांना वंदन करून तुमच्यासमोर बोलतो खरं तर या वक्त्यांच्या रांगेमध्ये माझं नाव नव्हतं पण नांदगावकर साहेबांना माझा एक मी एक मुद्दा मांडावा की जो शासनापर्यंत आणि तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे म्हणून त्यांनी मला सांगितलं खरं तर हा मोठ्या प्रमाणात नांदगावकर साहेब किंवा साहेबांनी मांडावा असा मुद्दा होता एकंदरीत सध्याचं जे वातावरण आहे महाराष्ट्रातलं सोडूनच देऊ कारण इथे कुठलाही नेता कुठलाही काही खासदार कोणाचंही नाव घेतलं तर मी मध्येच इकडे आणि तिकडे विचारतो हा सध्या कुठल्या पक्षाचा आहे हा या गटाचा आहे त्या गटाचा आहे आणि इतकं विचित्र वातावरणामध्ये नेमकं आपण सामान्य माणसं सामान्य मतदार म्हणून पहिले आपण भांबावून गेलो नंतर राग आला आणि आता बहुतांशी तरुण पिढी आणि तरुण सगळे लोक किंवा आपण सुद्धा आता ते राजकारण नकोच तर रे बाबा इथपर्यंत आपण पोचलेलो वेळोवेळी आपण सांगतो याच व्यासपीठावर आम्ही असतो मनसेचे आहोत त्यामुळे आम्ही राजसाहेबच असे नेते पाहिजेत वगैरे 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 सगळेजण बोलत असतो पण रत्नागिरीसारख्या किंवा कोकणासारख्या लोकांनी गेले अनेक वर्ष एका विचारधारेला मतदान केलं सन्माननीय बाळासाहेबांच्या विचारांना मतदान केलं आता गोंधळ महाराष्ट्रात असा चालू आहे की बाळासाहेबांचे से विचार माननीय बाळासाहेबांचे से विचार माझे आहेत का तुझेत आहेत आहेत का त्याचे आहेत याच्यातच नुसता गोंधळ चाललाय पण आपण हा विचार करणार आहोत का की या सगळ्या मारामारीमध्ये त्यांना विचारांशी घेणं देणं आहे का सत्तेशी घेणं देणं आहे हे न कळणं इतपट पण आपण मूर्ख नाही आहोत सतत कोकणाच्या विषयात कोकणाने किती मतदान केलं वर्षानुवर्ष केलं आपण करत राहतो कॉन्ट्रॅक्टर असतो तो मंत्री होतो किंवा मंत्र्याच्या घरातच कॉन्ट्रॅक्टर असतो किंवा मालवणपासून अगदी बांद्यापासून ते अगदी रायगडपर्यंत त्यांचेच रस्ते त्यांचीच मशिनरी त्यांचंच सगळं आणि आपण मुकाटपणे ते सहन करत असतो आणि आपल्याला वाटतं की नाही आपल्या हातात काय आहे नेहमी सन्माननीय राजसाहेब सांगत असतात की आपल्या हातात काय तर आपल्या हातात अशी ताकद आहे की आपण या सगळ्यांना एक घरी बसू शकतो पण त्यासाठी आपल्याला एक नेतृत्वाची गरज असते आणि मी अतिशय प्रामाणिकपणे मनापासून सांगतो की गेले काही वर्ष तुम्ही बघत असाल टी व्ही लावायचा टी व्ही हल्ली लावायला लावाय कंटाळा येतो मग उल्लेख केला कोणीतरी इकडच्या खासदारांचा पण मला असं वाटतं की राऊत हे नाव सध्या घेऊच नाही हो म्हणजे त्या नावाला काय झालं मला माहिती नाही पण इकडचं असो किंवा तिकडचं असो त्यांच्याविषयी आता काय सतत बोलून 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 कंटाळा कसं नाही आपल्याला पाहायचं कंटाळाला प्रश्न कुठेतरी एका व्यक्तीविषयी नाही आहे प्रश्न कोणा एकाविषयी बोलण्याचा बोलण्याचा नाहीये माझं म्हणणं की ही तरुण पिढी आपण म्हणतो की ही सगळी कोकणातली हिंदुत्व विचारांची सन्माननीय राजसाहेबांना मानणारी आहे त्यांची भाषणं तर आपण सगळेच ऐकत असतो पण एक नीट विचार केला तर गेले अनेक दिवस अनेक वर्ष दोन चार वर्ष जर बघत असलो तर सतत आमची युती कोणाशी आघाडी कोणाशी गट कोणाचा अमुक कोणाचा तमुक कोणाचा तू कसा वागला मी कसा वागला अक्षरशः रस्त्यावर देण्या इतक्या शिव्या आता आपण व्यासपीठावरनं आणि मध्ये द्यायला लागलो आपण एक वेगळा विचार करणार आहोत की नाही सन्माननीय साहेब हा एकमेव माणूस आहे जेव्हा आपण नीट बघा मी सांगतो म्हणून लक्षात घेऊ नका की जो जातीपातीविषयी बोलत नाही जो संपूर्णपणे राजकारणाविषयीचं राजकारण विरहित बोलतो केवळ एकाच गोष्टीविषयी साहेब बोलतात ते म्हणजे महाराष्ट्राचा विकास आणि आपली बेरोजगारी कशी जाईल धंदे कसे येईल उद्योगधंदे कसे विकास कसा होईल आणि हे आपल्याला नको आहे मला खरंच गंमत वाटते चव्हाण साहेब बोलले का कोणी बोललं की इथे समुद्र किनारा आहे अख्खा आणि मत्स्य उद्योग याच्याविषयी विद्यापीठ नागपुरात आहे मग निदान संत्र्यांवरती प्रक्रिया कशी करायची याचा तरी प्रकल्प इथे आणा ना खरं तर नांदगावकर साहेब संत्र्यांवरती नाही इकडच्या मंत्र्यांवर कारवाई केली पाहिजे एक प्रक्रिया केली पाहिजे तर कोकण सुटल इथलंच नाही कोकणातलेच सांगतोय सगळ्या एक विषय सतत सतत बोलला जातो कोकणात प्रकल्प आणावेत न आणावेत याच्याविषयी काही मी बोलणं इतका मोठा नाही पण हा मुद्दा मला साहेबांनी बोलायला सांगितलं नांदगावकर साहेबांनी म्हणून बोलतो आमची अशी मागणी आहे की इथे नेहमी आपण महाराष्ट्राच्या प्रकल्पात कुठेही असो कोकणात असो विदर्भात असो अजून कुठे असो खानदेशात असो प्रकल्प येणार असेल त्यावेळेला तो प्रकल्पाची घोषणा येण्याआधी एक वर्ष त्या मंत्र्यांना आणि ब्युरोक्रेसीला माहिती असतं मंत्रालयातल्या सगळ्या लोकांना माहिती असतं आणि तुम्ही जर लक्षात घेतलं समजा पुढच्या वर्षी इथे एक प्रकल्प येणार आहे तर त्या वर्षभरात कोणालाही तेरेबी चुप मेरेबी मध्ये आपापले चिट्टे पिट्टे सगळे तिकडे जागा घेतात अतिशय मातीमोल भावाने जागा घेतली जाते आणि वर्षभरात प्रकल्प जाहीर केला तर त्याच शंभर रुपयाच्या जागेची किंमत दहा हजार रुपये होते आणि नंतर ते सगळे मंत्री महोदय आणि त्याच्या आजूबाजूचे लोक फायदा घेतात याच्यावरती महाराष्ट्र शासनाला आणि संपूर्ण सरकारला आमची मागणी आहे की जर असा तुम्ही प्रकल्प जाहीर करणार असाल समजा एक वर्षांनी प्रकल्प तुम्ही जाहीर केला आणि या वर्षभरात अनेक लोकांनी समजा जागा विकल्या असतील तर असा जी आर काढावा असा नियम काढावा की जर त्या जागा जी ती जागा प्रकल्पाकरता घेणार आहे ज्या लोकांची त्या लोकांकडनं जागा गेल्या पाच वर्षामध्ये जर घेतली गेली असेल तर येणाऱ्या पैशात पन्नास टक्क्याचा मोबदला त्या मूळ मालकाला द्यावा तर ते सगळं गणित सुटेल त्याशिवाय हे हरामखोर सुधारणा नाहीत आपापल्या इथे जागा घेतले साहेब तुम्ही लिस्ट बघा मेहता आणि सगळे परप्रांतींच्या नावार्थी जागा आहेत आणि हा नियम झाला पाहिजे आत्तासुद्धा भांडाभांड करतो कारण आपली जागा माती मोल किमतीने कोणीतरी आपली दिशाभूल करून घेतलेली असते आणि प्रकल्प आल्यानंतर आपल्या ताळूवरचं लोणी तीच जागा कोट्यावधी रुपयात दुसरा कमवून जातो आमच्या जा मुलांबा काय भिका मागायच्यात आणि विरोध करायचा असेल तर या गोष्टीला केला पाहिजे या नियमाकरता केला पाहिजे मला असं वाटतं तरच प्रकल्पांना एक मोकळी जागा आणि जो भूमिपुत्र आहे त्याला नोकऱ्या बिकऱ्या या गोष्टी तर होतीलच पण पाच वर्षाच्या कालावधीत ती जागा जर विकली गेली असेल तर जो मूळ मालक असेल तर त्याला पन्नास टक्के हा मोबदला दिलाच गेला पाहिजे असं झालं तरच आणि मला असं वाटतं तरच थोडीशी सुधारणा होईल विषय खूप आहेत मला असं वाटतं सन्माननीय राजसाहेब अतिशय थोड्याच वेळात येतील त्यांचं भाषण ऐकणार महाराष्ट्र अख्ख्या उत्सुक आहे म्हणून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र